नमस्कार। भारतीय जनता पार्टी तिचं सरकार, नरेंद्र मोदी यांचं सरकार, भारतात आहे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या डिपार्टमेंटचा वापर करून हे सरकार आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत करत आहे। हे वाक्य जवळपास अनेक विरोधी राजकारण्यांच्याकडून ऐकायला मिळतं आहे। एकूण होणाऱ्या कारवाया बघितल्या की हे असं चाललंय असं वाटतं खरं, आणि असं झालं पाहिजे असं वाटणाऱ्यांनाही बरं वाटायला लागतं की अरे खरंच की किती कारवाया चालल्यात। म्हणजे काय, केजरीवालला पकडलं, त्या मनीष सिसोदियाला पकडलं, जैनला पकडलं, हे झालं दिल्लीचं। महाराष्ट्रात बघा किती लोक पकडली जात आहेत, किती लोकांच्या वरती कारवाया होत आहेत। संजय राऊतला पकडलं, ह्याच्या मागे उद्धव ठाकरेंच्या मागे काहीतरी ससेमिरा लावला जातोय, शरद पवारांच्या मागे आहे, रोहित पवारांच्या मागे आहे, अजित पवारांच्या मागे लावला होता, आपल्या त्या नवाब मलिकच्या मागे येणार आहे, ईडी सीबीआय लावल्या गेल्या, हसन मुश्रीफांच्या मागे लावल्या गेल्या, किती 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 म्हणून तरी ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या कारवाया होणार आहेत। असं उगाच अशा कारवाया झाल्या पाहिजेत असं वाटणाऱ्यांनाही वाटायला लागतं। सोपं असतो असा एकदा बंबार्डिंग सुरू केली ना की ते संभ्रमित करणं आणि बुद्धिभ्रष्ट होणं खूप सोपं असतं। चला जरा मी तुम्हाला काही अशा कहाण्या सांगतो की ज्या कहाण्या जाणून घेणं आवश्यक आहे, खरंच आवश्यक आहे, म्हणजे अशा कारवाया खरंच कशा केल्या जात होत्या हेही कळणं आवश्यक आहे। मध्यंतरी एकदा राहुल बजाज नावाचे आपले एक उद्योजक आहेत, जे बजाज उद्योग समूहाचे प्रमुख आहेत, त्या राहुल बजाज यांनी सुद्धा देशामधल्या वातावरणाविषयी चिंता व्यक्त केली होती। आता आमचं छत्रपती संभाजीनगरचं सगळंच्या सगळं आर्थिक गणित बजाजवर अवलंबून असल्यामुळं बजाज यांच्याविषयी चांगलंच बोलावं लागतं हा नियम आहे, सोडून द्या, पण तरीही राहुल बजाज यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि त्याच्यावरती मी बोलतोय। रामकृष्ण बजाज नाव ऐकून माहीत असेल, नाम तो सुना होगा आपने, मी काय रोहित पवार नाही आहे, नाम तो सुना होगा आपने आणि रामकृष्ण बजाज नाव माहीत नाही असं कोणी या देशामध्ये असणार नाही। जमनालाल बजाज यांचे थेट सुपुत्र, काँग्रेसचे कार्यकर्ते, गांधीज कुली असं स्वतःला म्हणून घेणाऱ्या परिवारातील व्यक्ती। 1974-75 तो काळ असावा ज्या काळामध्ये इंदिरा गांधींनी या देशामध्ये अनुशासन पर्वाला लागू केलेलं होतं। आता तुम्ही म्हणाल कुलकर्णी उडत उडत काय सांगता, राहुल बजाज, रामकृष्ण बजाज, जमनालाल बजाज असं उडत उडत काय सांगता, सगळं सांगतो। जमनालाल बजाज यांचे पुत्र रामकृष्ण बजाज, ज्या रामकृष्ण बजाज यांचीच कहाणी मला तुम्हाला सांगायची आहे, अनेक कहाण्या आहेत, त्यातली पैकी एक कहाणी पहिली बजाज यांची सांगतो। हे स्वातंत्र्य सेनानी होते, उद्योजक होते, गांधीवादी होते, विनोबा भावेंचे अगदी कट्टर अनुयायी होते। या रामकृष्ण बजाज यांना सतत वाटायचं की या देशातला तरुण प्रशिक्षित झाला पाहिजे, तो संस्कारी असला पाहिजे, तो राष्ट्र देश या भावनेनी भारलेला असला पाहिजे, भरलेला असला पाहिजे, असा तरुण निर्माण करण्यासाठी एखाद्या संस्थेची निर्मिती करणं आवश्यक आहे। म्हणून त्यांनी विश्व युवक केंद्राची स्थापना केली। दिल्लीमध्ये आजही विश्व युवक केंद्राची इमारत उभी आहे, तुम्हाला ती दिसेल, गेला दिल्लीत तर विश्व युवक केंद्राकडे येणारे रस्ते वगैरे सगळे तुम्हाला दिसायला लागेल। आता या दिल्लीच्या अत्यंत मध्यवर्ती भागात असलेल्या टोलेजंग असलेल्या या इमारतीच्यातून चालणारं काम इतक्या प्रभावीपणे चालू लागलं की संजय गांधींच्या आजूबाजूच्या माणसांना हे विश्व युवक केंद्र, वर्ल्ड युथ सेंटर, हे युवक काँग्रेसच्या ताब्यात असावं असं वाटू लागलं। त्यापैकी एक अंबिका सोनी पण होत्या, ज्यांना वाटायचं की हे युवक काँग्रेसच्या ताब्यात असलं पाहिजे। आता एकदा युवराजांच्या मनामध्ये आजूबाजूच्या 2-3 प्याद्यांनी हा विषय घातला की युवराजांनाही वाटायला लागलं की हे आपल्या ताब्यामध्ये असायला पाहिजे। मग संजय गांधींनी या विश्व युवक केंद्राची जागा आणि विश्व युवक केंद्राचा ताबा सरळ सरळ रामकृष्ण बजाज यांना मागितला आणि सांगितलं की हे आमच्या ताब्यात द्या। आता रामकृष्ण बजाज काही विश्व युवक केंद्र ताब्यात द्यायला तयार नव्हते, त्यांना वाटायचं की आपण प्रचंड मेहनत घेतली आहे, आपण कशा करता हे सगळं द्यायचं, नाही द्यायचं। मग 30 ऑगस्ट 1975 साली तत्कालीन दिल्ली प्रशासनानं जमनालाल बजाज यांना अधिकृत पत्र पाठवलं आणि पत्र पाठवून
विश्वयुवक केंद्राची इमारत, जागा, संस्था ही दिल्ली प्रशासनाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी केली. मागणी कसली? सूचना केली, आदेश दिले. जरा हादरले रामकृष्ण बजाज आणि त्यांनी याबाबत गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला. उत्तर शून्य. पंतप्रधानांनाही बोलले, उत्तर शून्य. काहीच नाही, कोणीच काय उत्तर देत नव्हतं. मग एकदा इंदिरा गांधी वर्ध्याला विनोबा भावेंना भेटण्यासाठी, त्यांच्या आश्रमात जाऊन भेटण्यासाठी विमानानं निघाल्या आणि या विमानाच्या मध्ये स्वतः रामकृष्ण बजाज बसले आणि इंदिरा गांधी त्यांना पूर्ण प्रवासात काहीच बोलत नव्हत्या. अर्थात हे सगळं पुस्तकात छापून आलंय, माझ्या मनातले किस्से मी सांगत नाहीये, वेगवेगळ्या पुस्तकात छापून आलंय. त्यावेळी न राहून रामकृष्ण बजाजांनी इंदिरा गांधींना विचारलं, कुछ गलती हो गई है क्या मुझसे? तेव्हा इंदिरा गांधींनी फार काही उत्तर नाही दिलं, एवढंच म्हणाले, हा शिकायते आती रहती है. एवढ्याच वाक्यावरते तो संवाद थांबला. विनोबाबांची भेट झाली, सगळं झालं. दिल्ली प्रशासन सारखा पाठपुरावा करत होत आणि मागत होत, द्यावं द्यावं द्यावं. वर्षभर हा संघर्ष चालला होता. गृहमंत्र्यांनीही सांगितलं की देऊन टाका, नाही झालं. पुढे 1976 साली एक अवचित घटना घडली. ती घटना काय होती? 1100 आयकर विभागांच्या अधिकाऱ्यांचा ताफा. मी 76 गोष्ट करतोय, म्हणजे 86, 96, 2006, 2016 ही झाली 40 वर्ष आणि त्याच्या पुढची 4 + 4 = 8 अशी 48 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. 48 वर्षापूर्वीची 1100 आयकर अधिकाऱ्यांचा ताफा. बजाज उद्योग समूहावर आयकरची रेड टाकायला गेला. ज्या राहुल बजाज यांना देशातल्या वातावरणाची चिंता वाटते त्यांनी ऐकावं कृपया, मराठी कळत असेल तर. 1100 अधिकाऱ्यांचा ताफा बजाज उद्योग समूहाच्या 114 ठिकाणी गेला. 114 ठिकाणी त्यांचं घर, वेगवेगळी निवासस्थानं, वेगवेगळी कार्यालय आणि वेगवेगळ्या फॅक्टरी बजाजच्या या ठिकाणी ही रेड पडली होती. त्यावेळेला बजाज यांच्या आई, ज्या वयाच्या 84व्या वर्षामध्ये होत्या, त्यांची पण आयकर विभागानं कसून चौकशी केली वयाच्या 84व्या वर्षी. विचार नाही केला, 84 वर्षाची आई आहे म्हणून. या सगळ्यांच्या रेड नंतर, म्हणजे वीरेन शाह आणि कमलनयन बजाज यांचे, यांना काही गोष्टी कळवल्या गेल्या होत्या आणि त्या गोष्टी होत्या, एक तर ते युथ सेंटर ताब्यात द्या आणि दुसरं विनोबा भावेनी गोहत्या बंदीवर जो उपोषण आरंभलेलं आहे, म्हणजे आजकाल जे उपोषण आणि आंदोलन चालू आहेत ना मराठवाड्यात, महाराष्ट्रात, त्याला दाबण्यासाठीचे उद्योग म्हणून कारवाया, SIT वगैरे वगैरे सगळं काही बोललं जात आहे, त्याच्याविषयी सांगतो. विनोबा भावेनी गोहत्या बंदीचा कायदा करावा यासाठी चालू केलेलं उपोषण थांबवावं, याचं मन वळवावं असं रामकृष्ण बजाज यांना कळवल्या गेलं आणि ते म्हणाले, ते माझ्या वडिलांचे गुरु आहेत, मी त्यांचं कसं थांबवू, मग या रेड बीड चालतील ते केंद्र, ते बघा तुम्हाला काय करायचं. ते शेवटी असहाय्य आणि अगतिक स्थितीत रामकृष्ण बजाज यांनी विनोबा भावेंना पत्र पाठवलं. विनोबा भावेंनी त्या पत्रांचा मान ठेवला आणि आपलं उपोषण थांबवलं. तेव्हा बजाज उद्योग समूहावरच्या या आयकरच्या थाळी थांबल्या होत्या. म्हणजे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कशा स्वरूपाच्या इन्कम टॅक्स विभागाचा वापर केला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांचे हक्सर नावाचे एक प्रधान सचिव होते. हक्सर, या हक्सर यांना वाटलं की इंदिरा गांधींच्या राज्यकारभारामध्ये, प्रशासनाच्या विषयामध्ये संजय गांधी यांचा दैनंदिन कामकाजातला हस्तक्षेप खूप वाढला आहे. जवळपास एक समांतर PMO म्हणून संजय गांधी काम करतायत आणि या संजय गांधींचा कारभार थांबला पाहिजे, हस्तक्षेप थांबला पाहिजे असं हक्सर यांना वाटलं आणि
त्यांनी इंदिरा गांधींना सूचना केली की मॅडम, संजय गांधींचा हस्तक्षेप थांबवला गेला पाहिजे. काय बोलल्या नाही इंदिरा गांधी? असं उत्तर दिलं तर बोलत नव्हत्या. म्हणजे जेव्हा लोक त्यांना भेटायला जायची तेव्हा त्यांच्या टेबलवर फाईल असायच्या आणि जो भेटायला आलाय त्याची फाईल त्याला दिसेल अशा स्वरूपात वरच्या बाजूला ठेवलेली असायची म्हणे. आणि मग तो आपल्या फाईलकडे बघायचा आणि इंदिरा गांधींच्याकडे काहीच न मागता, तक्रार न करता, बंड न करता निघून जायचा. त्या फाईलची ती कमाल होती. बस जे आत्ता ईबी, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याच्यावर तक्रार करण्यासाठी तो फाईलचा किस्सा मला सांगावा वाटला. तर जे हक्सर होते या हक्सरांनी संजय गांधींच्या विषयात तक्रार केल्यानंतर इंदिरा गांधी बोलल्या काहीच नाहीत, पण दिल्लीच्या आताच्या कॅनॉट प्लेसच्या भागामध्ये हक्सर यांच्या परिवाराचं एक दुकान होतं, पंडित आणि कंपनी या नावाने, आणि जे कपड्याचं दुकान होतं, या कपड्याच्या दुकानावर इन्कम टॅक्स विभागाची धाड पडली कपड्याच्या दुकानावर. आणि आरोप काय लावला असेल, जे अंदाज आरोप काय लावला असेल, तर पंडित आणि कंपनी जे टॉवेल आणि नॅपकिन विकते त्या टॉवेल आणि नॅपकिनच्या बंडलावर MRP मॅक्झिमम रिटेल प्राइस याची नोंद आहे, पण इंडिव्हिज्युअल पीस विकताना त्याच्या MRP ची नोंद, स्टिकर, लेवल एकेका टॉवेलवर आणि एकेका नॅपकिनवर लावलेलं नाही, जे नियमाचा भंग आहे, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. म्हणजे प्राइस टॅग इंडिव्हिज्युअल पीसवर नव्हता म्हणून कारवाई केली, बंडलवर होता. हेही सगळं छापून आलं हा, व्यवस्थित नोंदी सगळ्याच्या आहेत, ज्या म्हणजे मी कुठल्याशा माझ्या मनाने सांगतो याच्यातला अजिबात भाग नाही. आठवत आहे नयनतारा सहगल यांना राजकीय लिखाण करू नये म्हणून कशा स्वरूपामध्ये, नयनतारा सहगल यांच्या विषयामध्ये बरंच काही गडबडमध्ये झाली होती, त्या उमेदवार झाल्या मग कसं केलं काय केलं याची चर्चा झाली होती, करू नये म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली होती नयनतारा सहगल यांच्यावरती, आठवत आहे. आणखी एका गायकाला ऑल इंडिया रेडिओवर गाण्यासाठी बंदी घातली होती, बहिष्कारच घातला होता म्हणा ना त्या गायकावरती संजय गांधींनी. तो रेड नावाचा पिक्चर आठवतोय, राजकीय दृष्ट्या कसं कंट्रोल केलं गेलं होतं आणि चित्र निर्माण केलं गेलं की ब्लॅकचा पैसा आहे म्हणून. बस या दोन तीन घटनांच्या मधून आपण लक्षात घ्यायला हवं की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या यंत्रणांचा आता वापर केल्याची ओरड केली जाते आहे, हा वापर आधीपासून होतो आहे, जो राजकीय दृष्ट्या आणि आपले हेतू साध्य करण्यासाठी आहे. म्हणून म्हणतात जिनके घर शीशे के होते है ती जुनी झाली व दुसरों के घर पे पत्थर नाही फेका करते. आता नवी म्हणून तुम्हाला मी सांगतोय, जिनके घर शीशे के होते है वो लाईट बंद करके कपडे बदलते, कारण जर लाईट बंद करून कपडे नाही बदलले तर आर पार काचातून आत काय चाललंय आणि आपलं नागवे पण उघड होत असत. म्हणून केजरीवालांच्या अटकेवर काँग्रेसनं टीका करताना लक्षात ठेवायला हवं की अपने घर भी शीशे के है, आणि केजरीवालांच्या या अटकेकरता अक्रस्ताळेपणा करणारी काँग्रेसच होती हेही लक्षात ठेवा. काँग्रेसच्या दोन्ही प्रवक्त्यांचे बाईट मी तुम्हाला ऐकवतोय, ते ऐका. शराब का घोटाला क्या है, लिकर स्कैम सीधे सीधे अब ये एस्टैब्लिश हो गया है कि कम से कम 100 करोड़ की रिश्वत ली गई है, कम से कम 100 करोड़ की रिश्वत, और उसके अंदर फेस टाइम के ऊपर केजरीवाल से बिजनेसमैन से बात कराई गई, और बिजनेसमैन से बात कराने के बाद होलसेल डीलर्स को, जो प्राइवेट होलसेल डीलर्स हैं उनको 12% कमीशन 5% से बढ़ाकर के 12% कमीशन ये करी गई, और उसके अंदर शर्त ये रखी गई कि 6% किकबैक आम आदमी पार्टी और केजरीवाल को दिया जाएगा, और मनी ट्रेल भी एस्टैब्लिश हो गया है कि वो पैसा 100 करोड़ रुपए गोवा के इलेक्शंस के अंदर आप पार्टी ने इस्तेमाल किया, और PMLA के कोर्ट ने थर्सडे को संज्ञान लेकर के चार्जशीट को फाइल करने के लिए ईडी को कह दिया है, तो उसके बाद में क्या नैतिक अधिकार केजरीवाल को है कि वो एक सेकेंड भी अपनी पोस्ट पे रह जाए. आज कांग्रेस पार्टी इनसे पूछना चाहती है. ये है कि 25 साल से उस वक्त जब कोरोना से ये शहर जूझ रहा था और त्राही माम मचा हुआ था, उस वक्त शराब पीने की आयु 25 वर्ष से घटाकर 21 वर्ष करी जा रही थी,
3 बजे सवेरे तक शराब बेची जाए, खुले में शराब पिलाई जाए, ये काम अरविंद केजरीवाल जी की आम आदमी पार्टी की सरकार कर रही थी। एजेंसियों का दुरुपयोग तो भाजपा की मोदी सरकार ने इस तरह किया है कि जब वो सही कार्यवाही भी करते हैं तो वो भी उस पर भी सवाल उठने लगते हैं। लेकिन इस पूरे मामले की जांच, इस पूरे मामले के खिलाफ आवाज उठाने का काम, प्रकरण पर प्रकाश डालने का काम, इस पर कार्रवाई करने की बात सिर्फ और सिर्फ कांग्रेस पार्टी ने दिल्ली शहर में करी। ऐकले हे ऐकल्यावर ही कार्रवाई करण्यासाठी काँग्रेसच सहभागी होती हे लक्षात घ्या। म्हणजे काँग्रेसच सहभागी असणार, काँग्रेसच करायला लावणार, काँग्रेसच ओरड करणार आणि अशा कृती आधीही काँग्रेसच करणार, एवढ्या साध्याशा घटनेतून आपल्या बहुतांश सगळ्या गोष्टी लक्षात येतील त्या याव्यात, यासाठीच हा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे। आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।